की व्यासपीठावर या एशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या बँकेच्या चेअरमनला लोक 51,000 रुपयावर निधी उरायचा म्हणजे हाताला येऊ नये. हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतात. हे लोक जे सर्वसामान्य माणसाचे वेदना दुःख यांच्याशी काही घेणं नाही. संगमनेरमध्ये 4 सभा घेतल्या. लोक म्हणतात आमदार सुजय विखे सोनार तेवढ्या स्वतंत्र उठून आमच्या शिंदेला पात्र लागतात. माझं काही गृहमान ठीक दिसत नाही लोकांसाठी. त्यांच्या पैशांनी चालतो माझा कारखाना. माझाच नाही तुम्ही देऊन टाका वाटत थोडस. हे मी महाराष्ट्रातल्या पहिला इतिहास असेल की व्यासपीठावर या एशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या बँकेच्या चेअरमनला लोक 51,000 रुपयावर निधी उरायचा म्हणजे हाताला. खरंच मला पण लोकसभेनंतर निधीची गरज आहे. मला सांगितलं हे पहा तुम्ही खरंच माझं वाक्य कामगिरी नाही काय. मी माझ्या पुढच्या लोकसभेची तयारी आता या विधानसभेनंतर सुरू करतोय. आणि प्रत्येक गावामध्ये आता खरंच गरज आहे. आज ही सभा या महायुतीचे बसलेले सर्व आमचे उमेदवार आपण या कशासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत याचं थोडक्यात मी उदाहरण देतो. पंकजा काही मी या ठिकाणी आल्यानंतर समोर फक्त पाहत होतो. पाहत बसल्यावर आपल्याला कदाचित दिसला असेल तो एक लहान मुलगा तिथं बसला. आणि तो लहान मुलगा बराच वेळापासून तुमचा फोटोग्राफ हातात घेऊन उभा आहे. आणि कायम तो बसून हे चित्र महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे की आज 7 वर्षाचा मुलगा पंकजा ताईंचा फोटो घेऊन भर उन्हात उपाशी पोटी ताईंचं भाषण ऐकण्यासाठी आलेला आहे. आणि जर या मुलाला आपल्याला भविष्य द्यायचं असेल तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणावं लागेल आणि पंकजा ताईंना परत मंत्रिमंडळामध्ये पाठवावं लागेल तर या मुलाचं स्वप्न पूर्ण होईल. आणि फक्त हे एकट्या मुलाचं स्वप्न नाही, त्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं उपस्थित असलेले माननीय कडले साहेब असतील, मोनिकाताई असतील, विक्रम पाचपुते असतील आणि विठ्ठलराव लांगे असतील. या सगळ्यांना आपल्याला विधिमंडळामध्ये पाठवणं आवश्यक आहे. आणि तर महायुतीचं सरकार येईल आणि या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय पंकजा काळेंना त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल. ही संघर्षाची लढाई आहे. आज लोकसभेमध्ये झालेली गोष्ट ही आपण विसरून आता पुढे चाललेलो आहोत. विरोधकांनी जो प्रचाराचा मुद्दा केला माझ्या विधानसभेमध्ये माझ्या लोकसभेमध्ये हे लोक भाषण करायचे कडवे साहेब की कांदा 12 रुपयाला. मग आज जर कांदा 45 रुपयाला आहे तर त्यांनी तर तुमचा सत्कार केला पाहिजे. हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतात. हे लोक जे सर्वसामान्य माणसाचे वेदना दुःख यांच्याशी काही घेणं नाही यांना फक्त राजकारण करायला जमतं. आणि आज मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की आज हे सरकार ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्या महायुती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या माध्यमातून पीक विम्याच्या रक्कम आलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुधाचं अनुदान आलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून परत एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कडवे साहेबांना आपण सगळेजण मोठ्या संख्येने मोठ्या मताने केले निवडून द्याल. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे. ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. बरोबर आहे. काय बोलायलाच होत आहे अहो एवढं समाजासाठी तरी मान याला म्हणतात चिकाडीचा राजकारण. मी त्यांना इतक्याच म्हणलो पुढची 16 पण ते काही गडी हटायला तयार नाही. मी घोषणा करतो ही आपली त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे. या वेळेस आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये एक संघ राहून या राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी विखे पाटील परिवार खंबीरपणे कडले साहेबांच्या पाठीमागे उभा राहणार हा शब्द या ठिकाणी देतो. कडले साहेब तुम्ही काळजी करू नका, कुठलीच काळजी करू नका. आपण अजूनही थकलेलो नाही. झालं गेलं विसरून जा.
आपण पूर्ण ताकदीने उभे राहू आणि आवश्यक त्या गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवतील या बाबतीत काही खात्री करायची आहे. मला विश्वास आहे की आपण सगळेजण या ठिकाणी आलात. पंकजाताईंची वेळ तशी कधी सुद्धा दिसत मिळत नाही. ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे जेव्हा ताई तुम्ही वेळे अगोदर सभा घेता, नाहीतर तुमची सभाची वाट पाहता पाहता आमचे सगळे उमेदवार डीपीच्या गोळ्या खायला सुरू करतात. काही आता येतात काही ते हेलिकॉप्टर, मी तर फेकलोच होतो. पण काहींचं प्रेम पहा या माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी. पावसामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून हेलिकॉप्टरला माझ्या प्रचाराला आला असं नेता आपल्याला लाभला हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून आज देखील ताई परळी कडले साहेबांच्या सभेसाठी आलात. मला विश्वास आहे की पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली परत एकदा या मतदारसंघामध्ये नव्हे पण नगर जिल्हा आणि संपूर्ण महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील, सक्षम पद्धतीने निवडून येतील. आणि परत एकदा शेतकऱ्यांचं सरकार, लाडक्या बहिणींचं सरकार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आणू. मी कडले साहेब म्हणते तुम्ही इकडे लक्ष द्या. कडले साहेब सध्या मार्गदर्शन करा गडबड चालू. माझं काही शिराळ लागतं का लगेच कुठेतरी पातळी लागणार. लोकसभेला मार्चपर्यंत एकदम व्यवस्थित होतं. काय गडबड झाली एप्रिलला माहित नाही. म्हणजे त्याला खालतं की आमदार संगमनेरला गेलो. संगमनेरमध्ये चार सभा घेतल्या. लोक म्हणतात आमदार सुजय विखे सोनार तेवढ्या स्वतंत्र उठून आमच्या शिंदेला पात्र. माझं काही ग्रहमान ठीक दिसत नाही लोकांसाठी. मला बोलू नका. तुमचं चाललंय चालू द्या. मी या योग्य त्या गोष्टी वेळेवर करेल तेवढंच माझ्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही मला काय कोणा सगळं बोलू नका चाल. कारण की आपण एवढ्या सक्षमतेने एवढ्या ताकदीने या ठिकाणी लढत आहात. मला विश्वास आहे की आज आहे उपस्थित असलेला जनसमुदाय या गोष्टीचा साक्ष देऊन जातो की येणाऱ्या 20 तारखेला जेव्हा मतदान होईल. आता पहा आपलं नशीब किती चांगलं. त्यांचाही नंबर एक आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचाही नंबर एक आहे. संगमनेरला विधानसभेमध्ये पण आपला नंबर एक आहे. असा सगळा त्रिवेणी संगम जुळून राहिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या तिन्ही विधानसभेमध्ये एक नंबरचं मताधिक्य देऊन आपण सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणाल. हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात. सगळ्यांचे मनापासून आभार. असंच प्रेम आणि आशीर्वाद आपण आमच्या सगळ्यांमाग कायम ठेवा. आम्ही रात्रंदिवस आपलं काम आपल्यासाठी आपले प्रत्येक प्रश्नासाठी हा लढा उभा करू. विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.